अपन आज पाव भाजी बनवणार आहे, मिसळ पाव सॉरी। त्याच्यासाठी मसाला कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, भाजलेले तीळ आणि हा खडा मसाला आहे, लवंग, मिरी आणि दालचिनी आणि वल्ल खोबरे भाजाय टाकले। आता हे सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर वाटायचा आहे। कांदा, लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर सर्व भाजून घेतले आणि पांढरे तीळ भाजलेले आहेत आणि गरम मसाला। आता ही एकदमच बारीक करून घ्यायचा आपल्याला मसाला। हे बटाटे उकडलेले, वाटाण्याच्या वल्ल्या, शेंगा। आता शिजन चालू आहे ना, मी मटकी नाही घातली। वाटाणा आणि बटाणे, बटाट्याची पण मिसळ छान होते। असं चुरायचे बटाटे, वाटाणे आणि बटाटे शिजवून घेतले। आता आपण भाजी बनवूया। आपण एक केर होतो, तेल जरा भरपूर वाटायचं तरी येण्यासाठी। जिरी मोहरी टाकायची कापल्यानंतर। आता कढी पत्ता टाकू, थोडा हिंग टाकू हळद। आता ही लाल तिखट आहे आपलं घरचं, काळ्या तिखट आणि मीठ आहे। काही मसाला वाटलेला टाकायचा त्याच्यात। मसाला परतून झालाय चांगला। आता हे बटाटा आणि वाटाणाची भाजी आपल्याला वाटायची त्यात। पाणी उतरे थोडं। आपण आता ताटात काढून घेऊया।